नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आज तुमच्या समोर मी घेऊन येतो आहो की पोलीस भरतीमध्ये आपल्याला लेखी परीक्षेमध्ये 90 पेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे आणि त्याचा काय मंत्र आहे, त्याचा काय फॉर्म्युला आहे, हे आपण सर्वच्या सर्व पाहणार आहोत। बऱ्याच दिवसापासून बऱ्याचदा भरती ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि तरीही जर समजा त्यांचा लेखी परीक्षेचा स्कोर जर वाढत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि प्रत्येकच विषयाचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला जास्तीत जास्त गुणांमध्ये कशी वाढ करता येईल आणि जास्तीत जास्त गुण परीक्षेमध्ये कसे मिळवता येईल हे आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा बघणार आहोत। आता मी तुम्हाला सांगत असतो, लक्षात घ्या, अभ्यास तर काय म्हणून सांगा सगळेच विद्यार्थी करत असतात। प्रत्येकच विद्यार्थ्याचं स्वप्न असते की आपण आपल्या खांद्यावर अंगावर काय सांगा वर्दी मिळाली पाहिजे। पण महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वच्या सर्व अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे ते सर्वच यशस्वी होत नाही, काही यशस्वी होतात, काही काही खूप कमी कालावधीमध्ये यशस्वी होतात, तर काही काही लोकांना वर्षानुवर्षे त्याला वेळ दिल्यानंतर साधी भरती सारखी काय म्हणून सांगा परीक्षा सुद्धा पास होता येत नाही। ह्याचं कारण काय असतं आणि आपण कुठे चुकलेलो असतो, त्या चुका कशा दुरुस्त करायच्या, ह्या सगळ्या बाबी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि परीक्षेसाठी शेवटच्या दिवशी परीक्षेमध्ये आपण कोणत्या ट्रिक्स फॉलो करायला पाहिजे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये काय म्हणून सांगा सांगणार आहोत। तर चला आता आपण काय करू सांगा पुढे जाऊ आणि याच्याबद्दलचं आपण काय करू सांगा डिस्कशन सुरू करू। आता तुम्हाला सांगतो, तुमचं सुद्धा स्वप्न आहे महाराष्ट्र पोलीस होण्याचं, लक्षात घ्या, तर ह्या स्वप्नास कसा हातभार लावता येईल आणि तुम्हाला त्या लिस्ट मध्ये आपलं नाव येईल, अशा प्रकारचे गुण कसे मिळवता येईल ह्यासाठी आपण काय करू सांगा डिस्कशन करू। चला माझ्यासोबत तुम्ही काय म्हणू सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फक्त आवडला तरच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र बांधवांना हा व्हिडिओ काय म्हणू सांगा शेअर करा, ठीक आहे। चला आता आपण काय करू, इथे पहिल्यांदा आपण असं पाहणार आहोत की आपल्या पोलीस भरतीला नेमकं काय काय आहे ते समजून घ्या। म्हणजे मुद्दा कसा आहे माहित आहे का, की आपल्याला सिलॅबस माहीत असणं जरुरी आहे, सिलॅबस माहीत आहे, त्यात किती प्रश्न असणार आहे, त्याला वेळ किती असणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं जरुरी आहे। आणि आपल्याला काय काय करणं, म्हणजे कोणत्या कोणत्या पुस्तकातून अभ्यास करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू। चला इथून आपण सुरुवात करू। पहिल्यांदा पहा, मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपण फक्त कोणत्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत ते इथे लक्षात घ्या। तर इथे आज आपण फक्त बोलणार आहोत ती म्हणजे कोणत्या परीक्षेबद्दल मला सांगा, लेखी परीक्षेबद्दलच फक्त बोलणार आहोत, लेखी परीक्षा। आणि लेखी परीक्षेमध्ये पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, मग इथे लेखी परीक्षा, तर हे लक्षात घ्या की ही परीक्षा किती गुणांची असणार आहे, या परीक्षेमध्ये किती प्रश्न असणार आहे, हा महत्वाचा मुद्दा। तर आता तुम्हाला मी इथे सांगतो की या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नांची संख्या असणार आहे किती म्हणून सांगा 100। 100 प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहे आणि या 100 प्रश्नामध्ये कोणकोणते विषय असणार आहे तर हे लक्षात घ्या। सरळ सरळ काय करू माहितीये का, ढोबळ मनाने याचे किती भाग करू सांगा, 4 भाग करू। तर आता या 4 भागामध्ये इथे पा लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो की एकूण 100 गुण आणि ह्या एकूण 100 गुणामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर हे अशा पद्धतीने इथे काय म्हणून सांगा 4 भाग करू। तर आता लक्षात घ्या, 4 भाग केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं एकूण 100 गुण, मग इथे किती होईल सांगा 25 गुण, ह्या ठिकाणी किती होईल सांगा 25 गुण, इथे 25 गुण, इथे 25 गुण। तर आता पास सुरुवात करू की हे 25 गुण, 25 प्रश्न, 25 गुण लक्षात घ्या हे असतात तुमचे कोणत्या विषयाला, मराठी व्याकरण। लक्षात घ्या मराठी व्याकरण, आपण प्रत्येक गुण परीक्षेमध्ये कसा मिळालाच पाहिजे ह्याच्यावर 100% काय म्हणून सांगा डिस्कशन करणारच आहो, हे लक्षात घ्या। तर हे इथे पहा 25 गुण मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या हे 25 गुण कशावर सर, तर ह्या ठिकाणी काय म्हणून सांगा गणितावर। आणि मग गणिताचाच एक भाग ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणू, बुद्धिमत्ता चाचणी, हे लक्षात घ्या। तर ते किती गुणांसाठी आपल्याला असणार आहे तर हे लक्षात घ्या, हे असणार आहे आपल्याला किती गुणांसाठी, 25 गुणांसाठी, लक्षात घ्या। मग आता गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनच विषय जर समजा आपण या ठिकाणी बघितले, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, तर हे दोनच विषय बघितले तर याच्यावर किती गुण होत आहे सांगा, 50 गुण होत आहे। म्हणजे तुम्हाला पर्यायानं डोक्यात घेणं जरुरी आहे, डोक्यात कोरून ठेवणं जरुरी आहे की इथं गणित आणि बुद्धिमत्तेशिवाय, गणिताशिवाय आपल्याला पोलीस भरतीमध्ये झेंडा गाडता येत नाही, हे लक्षात घेणं जरुरी आहे। त्याच्यानंतरचे जे 25 गुण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहोत। तर हे जे 25 गुण आहेत ते लक्षात घ्या, तर ते गुण कशावर आहे पहा, तर ते आपलं काय म्हणून सांगा सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज म्हणून, जीके जीएस,
ह्याच्यावर ते काय म्हणून सांगा 25 गुण आहे, तर असं आपण इथे काय म्हणून सांगा लक्षात घेऊ, ठीक आहे। तर आता पहा, हे झाला तुमचा एक फॉर्म्युला। सर एकूण प्रश्न किती असणार आहे, तर 100 प्रश्न असणार आहे। 100 प्रश्नामध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न किती असणार आहे, 25 प्रश्न असणार आहे। गणितावर अंकगणितावर प्रश्न किती असणार आहे, 25 प्रश्न असणार आहे। आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीवर किती प्रश्न असणार आहे, 25 प्रश्न असणार आहे। आणि जीके जीएस वर किती प्रश्न असणार आहे, 25 प्रश्न असणार आहे। मग आता काय अभ्यास कसा करायचा, ढीगभर पुस्तक वाचायची का, तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तसं नाही। आपल्याला पहिल्यांदा आपले टार्गेट ठरवणं जरुरी आहे विषय। तर आता पहा, मराठीला 25 गुण आहे, मग इथे काय म्हणून सांगा 25 गुण कोणाचे झाले, मराठीचे। गणिताचे 25 गुण आहे, हे 25 गुण गणित, 25 गुण बुद्धिमत्ता, तर हे किती झाले, 5 ते 1 15 5 7 1 किती झाले सांगा, 75 गुण। मग 75 मार्क्स तुम्हाला फक्त 3 विषयातून मिळत आहे। सर कोणते 3 विषय, लक्षात घ्या, तर कोणकोणते म्हटलं सांगा, मराठी, गणित आणि काय म्हणून सांगा बुद्धिमत्ता चाचणी, ह्याच्यात 75 मार्क। आता पण तुम्हाला सांगतो पुन्हा याच्यात काय असते, की तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरत असता, समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या, तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरत असता त्या जिल्ह्यावर 3-4 प्रश्न विचारतात या 75 नंतर, लक्षात घ्या। हे तर 75 कन्फर्म झाले या 3 विषयामध्ये, पण तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरत असता तर त्या जिल्ह्याविषयी 3-4 प्रश्न विचारतात, आणि मित्रांनो 4-5 प्रश्न चालू घडामोडीवर 100% विचारतात, तर हे लक्षात घ्या। तर ते झाले 10 प्रश्न। तर आता तुम्हाला मी सांगतो, असं ढोबळ मानाने इथे जर गृहित धरतो म्हटलं 75 आणि 10, तर 100 पैकी किती प्रश्न सर, तर 100 पैकी काय सांगा 85 प्रश्न, 85 क्वेश्चन्स किती विषयावर येणार आहे, 3 विषयावर येणार आहे, मराठी, गणित आणि काय सांगा बुद्धिमत्ता चाचणी। आता मला सांगा 100 पैकी तुमचे प्रश्न उरले किती, लक्षात घ्या। तर इथे 100 पैकी फक्त तुमचे किती प्रश्न उरलेले आहे दादा सांगा, 15 प्रश्न उरलेले आहे। मग आता या 15 प्रश्नासाठी बाकीचा ढिगभर अभ्यास करता येणं जरुरी नाही आहे, हे लक्षात घ्या। आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर समजा 15 प्रश्न जीके जीएस चे विचारले, त्याच्यातले तुम्ही 5-6 उत्तर बरोबर देता, कारण जो पोरगा ह्या एमपीएससीच्या प्रवाहामध्ये आहे त्याला जर आपण 15 प्रश्न विचारले तर तो 5-7 प्रश्नाची उत्तरं काय सांगा बरोबर देतो। मग मला सांगायचं आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, प्रथम पहिल्यांदा लेखी परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे काय सांगा, या म्हणजे 85 प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे, ते लक्षात घ्या। आणि त्याच्यासाठी जो पाया म्हणू, जो पिलर म्हणू, असे पिलर बनण्यासारखे 3 विषय आहे, एक कोण सांगा मराठी, दुसरं गणित आणि काय म्हणून सांगा बुद्धिमत्ता चाचणी। चला आता तुम्हाला हे कळलं, लेखी परीक्षेला प्रश्न किती असतात तर 100, मराठीला किती असतात 25, गणिताला 25, बुद्धिमत्ता चाचणी 25, आणि जीके जीएसचे किती प्रश्न 25। आणि त्याच्यापैकी महत्वाचं कोण आहे, तर महत्वाचं हे गणित बुद्धिमत्ता हा सगळ्यात महत्वाचा विषय, कारण त्याला सरळ किती गुण आहे सांगा 50 गुण आहे। तर आपल्याला हे ठरवणं जरुरी आहे की आपल्याला या भरतीमध्ये पास व्हायचं असेल तर आपल्याला गणितामध्ये झेंडा गाडता आलाच पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। चला थोडंसं पुढे जाऊ आणि पुढचा आता काय म्हणून सांगा फॉर्म्युला पाहू। आता इथून मी सुरू करत आहो काय, तर लागण्याचा फॉर्म्युला, म्हणजे काय म्हणून सांगा कसं आपण लागू शकतो। तर लागण्याचा एक कॉमन फॉर्म्युला आहे, एक सामान्य फॉर्म्युला आहे। सर म्हणा कोणता फॉर्म्युला आहे, आता लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला की इथे पहा, इथे काही काही प्रश्न असे असतात, 100 काही प्रश्न असे असतात, ते ग्रामरचे असू द्या, गणिताचे असू द्या, बुद्धिमत्ता चाचणीचे असू द्या किंवा जनरल नॉलेजचे असू द्या, काही प्रश्न असे असतात जे मी तुम्हाला सांगतो ते सर्वांना, वाक्य बरोबर आहे का माझं, सर्वांना, सर्वांना येतात। पा ज्यांनी काय म्हणून सांगा, काही काही प्रश्न तर असे असतात की अभ्यास केलेला असू द्या किंवा अभ्यास केलेला नसू द्या, त्यांनाही येतात। जसं आता तुम्हाला एखादा प्रश्न मी वचनावर जर विचारला, वचन नंबर, लक्षात घ्या, वचनावर मी जर समजा हा प्रश्न विचारला, काय म्हटलं सांगा, ससा, अरे बरोबर आहे ना, ससा। आता ससा हा किती वचनी शब्द आहे सांगा, एक वचनी शब्द, आणि मी म्हटलं या ठिकाणी की याच तुम्ही अनेक वचन करा। पा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ज्या माणसानं अभ्यासही केलेला नाही आहे ना त्याला विचारा, तो काय करतो, ससाचं अनेक वचन सांग रे बाबा, काय होतं सांगा, ससे। तर आता तुम्हाला सांगतो अशा प्रकारातले जे प्रश्न असतात ह्याचे मार्क साऱ्यांनाच मिळतात, सगळ्यांना मिळतात। मग आता तुम्ही सांगा आपल्यालाही जर हे एवढं येतंय आणि त्याच्यावरच जर समजा आपण समाधान मानू म्हटलं तर आपलं त्या लिस्टमध्ये नाव नसते, हा मुद्दा तुमच्यासाठी काय सांगा महत्वाचा आहे। लिस्टमध्ये नाव असण्यासाठी एक एक प्रश्न आपल्याला कसा जोडता येईल, तो मुद्दा काय म्हणून सांगा महत्वाचा आहे। तर आता तुम्हाला सांगतो ससाचं ससे सगळ्यांना येते,
पण ससा एक लक्षात घ्या, ह्याच्या स सा सा मध्ये कोण आहे सांगा आ, बरोबर आहे. आणि इकडे काय म्हणून सांगा स से, आणि से मध्ये कोणाला सांगा ए आला, समजलं. आणि आता इथून प्रश्न सुरू झाला, आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे अनेक वचनी रूप रिकामी जागा होते तर तेव्हा उत्तर लिहिता आलं काय सांगा एकारांत होते. आता एक फॉर्म्युला सांगतो पा लागणाऱ्याचा. आता पा हे इथे आपण असं गृहित धरू तुमचे बरोबर आहे, लक्षात घ्या हे काय सांगा बाकीच्यांचे बरोबर आहे. हे पा हे वरचा प्रकारचा प्रश्न प्रकार हा वरचा, काय म्हटलं सांगा तुमचे बरोबर आहे बाकीच्यांचे बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या जे काय म्हणून सांगा बाकीच्यांचे चुकत आहे, हा महत्वाचा मुद्दा डोक्यात ठेवा. जे बाकीच्यांचे चुकत आहे ते आपले त्याच्यातील काही बरोबर असणं जरुरी आहे, तर तेव्हा आपण इतरांच्या काय सांगा पुढे जाऊ. तर आजचा हा जो उपद्व्याप सुरू आहे, तर जे बाकीच्यांचे बरोबर येत नाही, बाकीच्यांचे जे चुकत आहे तर ते आपले बरोबर आलेच पाहिजे, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. शेवटपर्यंत बघा, लक्षात घ्या, जर समजा तुमचा फायदा जर नाही झाला तर कुणालाच हा मुद्दा तुम्ही काय सांगा सुचवू नका, हे लक्षात घ्या. मी इथे सर्वच्या सर्व काय म्हणून सांगा सिलेबस मेन्शन केलेला आहे, आणि तो सिलेबस इथे काय म्हणून सांगा टाकलेला आहे, तो कसा कसा आहे ते आपण कंटिन्यू करू. एक लक्ष द्या, जसा आता सुरुवातीला आपण काय सांगा मॅथमॅटिक्स घेतलेला आहे, मॅथमॅटिक्स याच्यामध्ये पहा हे काय सांगा अनुक्रमणिका, आणि इथे काय केलेलं आहे आपण मॅथमॅटिक्स गणिताची गोष्ट केलेली आहे. आता पहिल्यांदा आपल्याला गणितामध्ये काय काय आहे ते जाणून घेणं जरुरी आहे. काय काय आहे लक्ष द्या, एक काय सांगा संख्या, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, नंतर विभाजतेच्या कसोट्या, संख्यावरील क्रिया, अपूर्णांक, सोपे रूप द्या, सरासरी, वर्ग वर्ग मूळ, घातांक, लसाई मसाई, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काळ, काम वेग, बरोबर आहे, पाण्याची टाकी, हौद, नळ, प्रवाह, बोटेवरील प्रश्न, गुणोत्तर व प्रमाण, वयवारी, भागीदारी, गणितीय श्रेणी म्हणा, शेअर्स म्हणा, लक्षात घ्या, दशमान, परिमाणे, हे इत्यादी बाबी आपल्याला काय सांगा गणितावरच्या काय सांगा या ठिकाणी आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बीजगणित असते, भूमिती असते, लक्षात घ्या हे सर्वच्या सर्व आपल्याला असणार आहे. तर मी काय म्हणतो तुमच्या मधली जे काही कमजोरी आहे ते आपल्याला ओळखता येणं जरुरी आहे. तर आता काय करायचं असते ते लक्षात घ्या, एका क्रमानं मी तुम्हाला सांगतो की क्रमाक्रमाने आपल्याला कसा अभ्यास करता येईल आणि आपल्या आपल्या गुणामध्ये वाढ कशी करता येईल हा मुद्दा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, हे इथे काय सांगा समजून घ्या. तर प्रथम लक्षात घ्या, आपण जेव्हा काय करत असतो की इथे तुम्ही पुस्तके घेणं जरुरी आहे. आता पुस्तकांची जी काही यादी आहे, कोणकोणती पुस्तके तुम्हाला पाहिजे, तर ही सर्व यादी मी काय म्हणून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकी पुस्तकं ऍड करून सांगतो. पुस्तके वाचणं जरुरी आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काय सांगा क्लास लावणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. शक्य असेल तर पुस्तके वाचून जर तुमचं होत असेल तर मुद्दा ठीक आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर इथे काय म्हणून सांगा तिसरा मुद्दा की आता तुम्हाला सोडवून पाहायचे आहे काय सांगा प्रश्नपत्रिका. तर आता तुम्हाला इथे सोडवून पाहायचे आहे, तर काय सोडवून पाहायचे आहे सर, तर हे काय सांगा प्रश्नपत्रिका. आणि या प्रश्नपत्रिका पासून तुमचा गुण वाढवण्याचा प्रवास खरा सुरू होतो. गुण वाढवण्याचा प्रवास कुठून सुरू होतो सर, तर ह्या प्रश्नपत्रिकेपासून आपला गुण वाढवण्याचा प्रवास काय सांगा सुरू होतो. मग आता काय करायचं हे पहा, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही आपला कोणत्या विषयावरचा प्रश्न, कोणत्या टॉपिकवरचा प्रश्न, कोणत्या सब टॉपिकवरचा प्रश्न आपला चुकत आहे हे पहिल्यांदा इथे लिहून काढायचं. कोणत्या सब टॉपिकवरचा प्रश्न चुकत आहे हे त्या ठिकाणी काय म्हणून सांगा लिहून काढायचं. आता एक उदाहरण देतो मी, ते लक्षात घ्या की ठीक आहे, तुम्हाला काय म्हणून सांगा नाम नावाचा चॅप्टर येतो, तुम्हाला नाऊन येतं, समजून घ्या. नुसतं वाचन करून, नुसता अभ्यास करून कवडीचा फायदा होत नाही, लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी जरुरी आहे. तुम्ही काय केलेलं आहे माहिती आहे का, तुम्हाला नाम चॅप्टर येतो, कोणता चॅप्टर येतो सांगा नाम. मग आता नाम चॅप्टरमध्ये आपण जर पाहतो म्हटलं तर इथे लक्ष द्या काय आहे, तर हे समजून घ्या काय सामान्य नाम. त्याच्यानंतर आपण काय म्हणू सांगा विशेष नाम, सामान्य नाम, विशेष नाम, लक्षात घ्या इथे काय म्हणू सांगा भाववाचक नाम, हा भाववाचक नाम इकडे लक्षात घ्या. नंतर काय म्हणू सांगा पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नाम. त्याच्यानंतर आपण काय म्हणू सांगा समूह समुदायवाचक नाम, समूह समुदायवाचक नाम, समूह समुदायवाचक नाम. तर हे पहा समूह समुदायवाचक नाम. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय सांगा धातुसाधित नाम, बरेच काय म्हणू सांगा इथे काय म्हणू सांगा हे आहेत, तर लक्षात घ्या धातुसाधित नाम. तर आता काय होतं की तुम्हाला नाम नावाचा चॅप्टर येते हे ओके आहे,
तुम्हाला नाम कळते, नाम नावाचा चॅप्टर येतो ते बरोबर आहे, पण आता तुम्हाला याच्यात काय होतं हे लक्षात घ्या. याच्यात तुम्हाला कोणतं नाम ओळखता येते? सामान्य नाम ओळखता येत आहे, बरोबर आहे. प्रश्नाचे व्हेरिएशन पाहा ना, प्रश्नाचं प्रश्न काय म्हणते, नाम ओळखा. तुम्हाला सामान्य नाम ओळखता येत आहे, पण तुमचं विशेष नाम चुकत आहे. मग तुमचं हे काम ठरते, जे पोरं एका मार्कानं दोन मार्कानं वगैरे नापास होत आहे ना, त्यांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमची प्रश्नपत्रिका 100 सोडवल्यानंतर दादा त्याचं अनालिसिस करा. अनालिसिस करा पहिल्यांदा, किती वर्ष आपल्याला किती वेळ द्यायचा, किती वर्ष घालवायची आहे लक्षात घ्या. अनालिसिस करा ना पहिल्यांदा की आपलं नाम चॅप्टर मध्ये कोणत्यावरचा प्रश्न चुकत आहे. भाववाचक नामावरचा चुकून राहिला, मग तुम्ही कशाला कव्हर करा? भाववाचक नामाला कव्हर करा, तुम्ही विशेष नामाला कव्हर करा. मग आता तुम्हाला सांगतो की जसं आता मी पहिल्यांदा तुम्हाला काय म्हणून सांगा, जे जे चुकत आहे ते लिहून काढा. हे लक्षात घ्या, तुम्ही पेपर मधले किती प्रश्न सोडवलेले आहे ते बघा. एक स्ट्रॅटेजी फारच महत्वाची आहे ठिकाणी, हे इथे आपण असं कन्सिडर करू. हे पहा, इथे स्व आकलनासाठी मी हा काय म्हणून सांगा मुद्दा टाकलेला आहे. आता तुम्हाला सांगतो, तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी कोणीही येणार नाहीये. तुम्ही जे काही करणार आहे ते तुमचं स्वतः स्वतःला करावं लागणार आहे, हे समजून घ्या पहिल्यांदा. तर आता पहा, बुद्धिमत्ता इथे एकूण प्रश्न किती असणार आहे तुम्हाला, 25. मराठी किती असणार आहे, 25. सामान्य ज्ञान 25. चालू घडामोडी काय म्हणून सांगा, 4-5 प्रश्न असणार आहे, आणि इथे अंकगणित 20. तर अशा प्रकारे कमी जास्त वेटेल. आता तुम्ही किती प्रश्न सोडवले, पहिला तर पॉईंट तुम्ही इथून सुरू करणार आहे. समजा तुम्ही मराठी बुद्धिमत्तेचे काय म्हणून सांगा 25 प्रश्न सोडवले, त्याच्यापैकी तुमचे काय सांगा 20 बरोबर आले, त्याच्यापैकी तुमचे 5 चुकले. मग आता इथे प्रश्नचिन्ह उभा करायचा, इथून अभ्यास सुरू होतो दादा. लक्षात घ्या, कोणत्या घटकावरचे प्रश्न चुकले, कोणत्या घटकावरचे प्रश्न चुकले. मग आता कोणत्या घटकावरचे प्रश्न चुकले, मग तो तर घटक मला येतो, मग त्याच्यापैकी कोणत्या उपघटकावरचे प्रश्न चुकले, त्याच्यापैकी कोणत्या काय म्हणून सांगा उपघटकावरचे प्रश्न चुकले, हा मुद्दा पाहायचा. आणि समजा उदाहरणार्थ तुम्हाला शेकडेवारी येत जरी असेल, शेकडेवारी येत जरी असेल, तर त्याच्याही पैकी आपल्याला शेकडेवारी मधला कोणता प्रकार येत नाही, कोणता कंटेंट येत नाही, कोणता प्रकार येत नाही, हे लिहून काढायचं. आणि हे लक्षात घ्या, आपल्याला एक एक दोन दोन मार्काने जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास गोष्ट सांगतो आहे की हा महत्वाचा मुद्दा यावर्षी करा, नाहीतर दरवर्षी पुस्तके वाचणे, दरवर्षी क्लास करणे आणि पुन्हा कार्य म्हटलं ते एका मार्काने जाणे, दादा खूप मोठी सर्कस होते, हे समजून घ्या. मग आता इथे पहा काय करा, जे येत नाही त्याचं नियोजन करा, ते लिहून काढा, ते लिहून काढा. समजत आहे प्रत्येकाला? मराठीचे 25 प्रश्न चुकले, सॉरी 25 प्रश्न काय सांगा, एकूण तुम्हाला 25 प्रश्न आहे, त्याच्यापैकी तुम्ही 25 सोडवले आणि त्याच्यापैकी तुमचे बरोबर काय म्हणून सांगा 21 आले, तुमचे 4 चुकले. कोणत्या घटकावर चुकले? तर मग कोणत्या घटकावर चुकले 4? तर एक कशावर चुकला सांगा, प्रयोगावर चुकला. एक कशावर चुकला सांगा, अलंकारावर चुकला. मग तुमचं काय ठरते की तुम्ही प्रयोग वाचून काढणे, आणि वाचून काढल्याच्या नंतर तुमचे काही प्रयोगाचे प्रश्न बरोबर येतात, कारण प्रयोग काही नुसता एक प्रकार नाही आहे ना. लक्षात घ्या, आपण जर समजा प्रयोगाचे 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, नंतर आपण काय म्हणून सांगा त्या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार सकर्मक अकर्मक, कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार म्हणा, भावे प्रयोगाचे काय म्हणून सांगा 3 प्रकार, नंतर तुम्हाला संकरित प्रयोग सुद्धा विचारते, तर त्याच्यापैकी बारीक सुद्धा कोणाचा प्रश्न चुकला, कोणता प्रश्न चुकला. मग इथे तुम्ही पहिल्यांदा प्रयोग चॅप्टर उघडा, विचारलेले प्रश्न पहा, आपला प्रश्न भावे प्रयोगावरचा चुकतो का, आपला प्रश्न काय म्हणून सांगा कर्तरी प्रयोगावरचा चुकतो का, आपला प्रश्न काय म्हणून सांगा कर्मणी प्रयोगावरचा चुकतो का. मग इथे लक्षात घ्यायचं तुम्ही की आपला जो प्रश्न आहे तो कोणत्या प्रयोगावरचा चुकत आहे, ते पहिल्यांदा बघायचं. मग आता त्याला क्लिअर करा, अलंकारावरचा जर प्रश्न चुकत असेल, मग अलंकारावरचा प्रश्न चुकत आहे, तुम्हाला काही अलंकार पाठ आहे, काही अलंकार तुमचे तोंडपाठ झालेले आहे, लक्षात घ्या. मग ह्यासाठी काय तुम्ही सर्व अलंकार वाचून काढणार आहे का? दादा नाही ना. मग ज्या ज्या अलंकारावर, जे समजा रूपकवरचे चुकत असतील, अर्थांतर न्यासवरचे जर चुकत असतील, तर प्रॉपर आपण काय करू सांगा, त्याच्यावरच विशेष करून भर देऊ, आणि त्या अलंकारावरचा म्हणजे रूपक अलंकारावरचा प्रश्न पुन्हा कधी चुकणार नाही, हे काय म्हणून सांगा आपण करेक्ट करू, हे तुम्ही लक्षात घ्या. रूपक अलंकारावरचा प्रश्न परत चुकणार नाही. त्यानंतर आपण काय म्हणून सांगा, इथे अर्थांतरण्यास अलंकारावरचा प्रश्न चुकणार नाही. कव्हर करून घ्या ना, म्हणजे वारंवार आपण आपला अलंकार चुकत आहे, मग आपण काय करतो सांगा, सगळे 23-24 अलंकार वाचून काढणे, हा मार्ग नाही आहे. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, एक सिंपल मुद्दा जसं मी तुम्हाला सांगतो हे लक्षात घ्या, एका सोप्या भाषेत जर सांगायचं झालं मला तुम्हाला की हा काय आहे सांगा, रोड आहे.
लक्षात घ्या, हा रोड आहे, हा रस्ता आहे. समजत आहे की हा रोड थोडासा बिघडला, थोडासा खराब आहे, म्हणून काय तुम्ही तो पूर्ण रोड डबल बनवता का? नाही. तर काय करत असता पहा, बऱ्याचदा त्याची डागडुजी करणं जरुरी आहे. जिथे आपला अपघात होत असतो दादा, समजा इथे खड्डा आहे, इथे खड्डा आहे, इथे खड्डा आहे, इथे खड्डा आहे, हे जर आपल्याला जमत नसेल तर मग तुम्ही काय करा माहित आहे का? हे काय म्हणून सांगा, इकडे एवढा फक्त आपल्याला डागडुजी करायची आहे आणि आपले जाणारे मार्क जाऊ द्यायचे नाही आहे, ते मार्क आपल्याला काय सांगा वाढवायचे आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता अनालिसिस करणे, प्रश्न पत्रिकांचे अनालिसिस करणे ह्याच्याशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. आणि मग जे आपले प्रयोग म्हणा, अलंकार म्हणा, विभक्ती म्हणा, ज्याच्यावरचे प्रश्न चुकत आहे, तर ते प्रश्न तुम्ही प्रश्न पत्रिका सोडवल्याबरोबर, पहिल्यांदा आपण 25 प्रश्न मराठीचे सोडवले की चटकन लिहून काढायचे, बरोबर किती आले, चुकले किती, कोणत्या घटकावरचे चुकले, त्याच्यापैकी कोणत्या प्रकारावरचे चुकले, त्या प्रकारापैकी कोणत्या उपप्रकारावरचे चुकले, हे आणि तो उपप्रकार मग आपल्याला जमत नाहीये असा त्याचा अर्थ होत असतो. तर हे तुम्ही समजून घ्या पहा. आणि मग त्याच्या अभ्यासासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्या अभ्यासासाठी आपल्याला काय करायचं आहे सांगा, नियोजन करायचं आहे. तेवढे घटक, ज्या ज्या घटकावरचा प्रश्न आपला हमेशा चुकत असतो, नेहमी चुकत असतो, तर त्याच्यावर आपल्याला करेक्ट काय नियोजन करायचं आहे ते स्वतः ठरवायचं आहे, शिक्षकाकडून शिकून घ्यायचं आहे, युट्यूबचे व्हिडिओ पाहून कोणत्याही पद्धतीनं. पण तो प्रश्न तुम्हाला माहिती आहे की परीक्षा डबल जरी आला तरी तो प्रश्न काय होणार आहे, चुकणार आहे, मग त्या प्रश्नाला पुन्हा चुकू द्यायचं नाही, हे लक्षात घ्या. आता सामान्य ज्ञानवरचे प्रश्न तुम्हाला माहित आहे, सामान्य ज्ञानवरचे प्रश्न, एका विषयावरचे अशा अशा प्रकारचे प्रश्न आले की आपले बऱ्याचदा चुकतात. तर जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका वाचून ते प्रश्न बरोबर करायचे, हे लक्षात घ्या. आणि किती चुकत आहे तेही पाहायचं. चालू घडामोडीसाठी तुम्हाला सांगतो की रेग्युलर काय करायचं, एक दोन वर्तमानपत्र वाचा. रेग्युलर काय म्हणून सांगा, चांगले एक दोन वर्तमानपत्र वाचा. आणि चांगले एक दोन वर्तमानपत्र वाचल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, बातम्या ऐका, बातम्यांचे टायमिंग लक्षात घ्या. आणि मग त्याच्यातून काय सांगा, तुमचं करंट अपडेट होत असते, कंटिन्यू होत असते, हे लक्षात घ्या. आता पहा, राहिली गोष्ट काय सांगा अंकगणिताची, तर इथे पहा, सोप्या साध्या भाषेत परत एकदा रिवाइज करतो, सांगतो तुम्हाला की जेवढे प्रश्न सोडवले त्याच्यापैकी तुमचे किती बरोबर आले, चुकले किती, कोणत्या घटकावर चुकले, कोणत्या उपघटकावर चुकले, तो घटक आपला कमजोर आहे, हे लक्षात घ्या. आता सांगा, जो घटक आपल्याला येतो तोच तो वारंवार तुम्ही काय सांगा वाचत बसू नका. जो घटक आपल्याला येतो ना तोच तो काय म्हणून सांगा वारंवार वाचत बसू नका. तर त्याच्यापैकी जो चुकत आहे त्याला बाजूला काढा. तुमचा जर समजा 50 टॉपिकचा सिलॅबस आहे, खास करून जे पोरं 2-3 वर्षापासून तयारी करताय, 1 मार्क 2 मार्क 3 मार्काने जे लोक नापास होऊन राहिले त्यांच्यासाठी मला विशेष करून सांगायचं आहे, हे लक्षात घ्या की तुम्ही पहिल्यांदा अभ्यासाचं नियोजन करत असताना पा, तुम्ही काय करता, बाकीच्या गोष्टी वाचत बसण्यापेक्षा. आपल्याला माहित आहे ना, गणित बुद्धिमत्तेला किती आहे सांगा 50 गुण आहे, मराठीला किती आहे सांगा 25 गुण आहे. तर पहिल्यांदा आज आतापासून तुम्ही टेस्ट करणं सुरू करा की आपले कोणत्या घटकावर प्रश्न चुकत आहे, त्या घटकापैकी कोणत्या उपघटकावर प्रश्न चुकत आहे. आणि हे सगळे कट टू कट प्रत्येक मार्क वाढवायचा प्रयत्न करा मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला हे जे 1-2 मार्क नापास होणारे आहे ना, तर ह्यांना काय म्हणून सांगा, ह्या 50 चॅप्टरचा अभ्यास करायची गरज नाहीये. किती चॅप्टरचा अभ्यास करायची गरज आहे, चुका दुरुस्त करा. नाही तर बरेच विद्यार्थी माझ्यापर्यंत येतात आणि मला म्हणतात की सर, 1 मार्कानं राहिलो 2 मार्कानं राहिलो इथे राहिलो. दादा, 1 मार्कानं 2 मार्कानं काय परिस्थिती होती ज्याची त्याला माहीत असते, म्हणून इथे आपल्याला ही स्ट्रॅटेजी वापरणं अत्यंत काय सांगा जरुरी आहे, अत्यंत काय सांगा गरजेची आहे, हे लक्षात घ्या. आणि स्वतः स्वतःला सांगा की जे काही माझं चुकत आहे ते पुढच्या वेळेस मी नक्कीच काय सांगा बरोबर आणल्याशिवाय राहणार नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे तुम्ही समजून घ्या पहा. मग आता मी तुम्हाला थोडंसं स्ट्रॅटेजीवर आपण काय करू सांगा डिस्कशन करू. तर हा इथे तुम्हाला सिलॅबस असतो, आणि आता तुम्हाला सिलॅबस बघत असताना, पुस्तक वाचताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा पुस्तक वाचताना, आता इथे तुम्हाला काय म्हणून सांगा दिलेले आहे सर्वच्या सर्व सिलॅबस, मग तुम्हाला काय म्हणून सांगा नाव येते का, मग त्याच्या मागे जास्त लागू नका, हे समजून घ्या पहिल्यांदा. तुम्हाला वचन येते, लिंग येते, कारकार्थ, सामान्य रूप, सर्वनाम, विशेषण येते, तर त्याच्यावर काय म्हणून सांगा येते म्हणून वारंवार तेच वाचत बसणे. एखाद्या विद्यार्थ्याला मराठी येते तीच पुस्तकं घेऊन बसणे हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला काय येत नाही, मग आपल्याला प्रयोग येत नाही, वाक्यांच्या प्रकारामध्ये प्रॉब्लेम आहे, त्या वाक्यांच्या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारामध्ये प्रॉब्लेम आहे, कोणता वाक्याचा प्रकार विचारला तर मला येत नाही,
हे शोधा, हे कळते कुठून? झालेल्या प्रश्नपत्रिका घ्या, आजपर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्या प्रश्नपत्रिका सोडवा, आणि प्रश्नपत्रिका सोडल्यावर तुम्हाला 5 मिनिटात रिझल्ट भेटते की त्या ग्रामरमधील तुम्हाला कोणता चॅप्टर जमत नाहीये. आणि आता मी काय वाचू, तर पुस्तक उघडल्याबरोबर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर समजा इथे 25 प्रश्न सोडवले, 25 प्रश्न सोडवल्याबरोबर 5 प्रश्न चुकले, 3 प्रश्न चुकले, जे चुकले असेल तर ते तुम्हाला प्रश्नच सांगतात की दादा की हे तुला जमत नाही आणि हे वाचणं जरुरी आहे, याच्यातले हे उपप्रकार वाचणं काय सांगा जरुरी आहे, तर अशा पद्धतीनं मार्क काय सांगा कव्हर होणं जरुरी आहे. तुम्हाला असं माहीत असते की आपल्याला काय सांगा शेकडेवारी येते, लक्षात घ्या. हे शुद्ध लेखनाचे शब्द वाचणं जरुरी आहे, अशुद्ध शब्द वाचणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. वाक्प्रचार मणी पाठ असणं जरुरी आहे, त्याच्यातही तुम्हाला जेवढे वाक्प्रचार जेवढ्या मणी वगैरे पाठ असतात तर त्यांचाच नाद वारंवार करायचा नाही. ज्या म्हणी आपल्याला येत नाही, ज्या म्हणी आपल्याला आल्या तर परीक्षेमध्ये प्रॉब्लेम करतात बुवा, तर अशा पूर्ण म्हणीपैकी खूप काही मोठी क्वांटिटी नसते, जी काही काय म्हणून सांगा कमी क्वांटिटी असेल तर ती तेवढी क्वांटिटी आपण काय करायची माहितीये का, लिहून काढायची. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची असते. जे ऑड आहे ऑड आहे तेवढं पहिल्यांदा काढा, म्हणजे तुमचे मार्क्स वाढण्यामध्ये काय सांगा त्याच्यामुळे मदत होते, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता पहा, आपल्याला काहीच माहीत नाही अशातला भाग कुणाचा, की ज्याने आताच सुरुवात केलेली आहे त्याचा, पण ज्या लोकांनी बरेच दिवस झाले सुरुवात करून त्यांना बरेच काही माहिती आहे. मग 1 मार्काने नापास, 2 मार्काने नापास, दादा ह्यानंतर असं झालं नाही पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. पहा, आता तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो की इथे काय म्हणत आहे बघा, हे क्रियापदांचे काळ व अर्थ, ठीक आहे. मग तुमचा काय होते, आता क्रियापदांचे काळ अर्थ आपण जर कन्सिडर करतो, म्हटलं 12 काळ आहे, 4 अर्थ आहे, लक्षात घ्या. आता 12 काळ आहे तर सर्वच लोकांचे 12 काळ बरोबर येणं काही जरुरी नाही. मग कुणाचे काय म्हणून सांगा चालू काळ बरोबर येतात, कुणाचे काय सांगा साधे काळ बरोबर येतात, आणि कुणाचा विशिष्ट काळामध्ये प्रश्न चुकतो त्याचं कारण काय होतं. विशिष्ट काळामध्ये जर समजा प्रश्न चुकत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला तो काळ बरोबर जमलेला नाहीये. लक्षात घ्या, त्याला तो काळ काय म्हणून सांगा बरोबर जमलेला नाहीये. म्हणून मग तुम्ही काय करा, काळावरचे प्रश्न सॉल्व्ह करा. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा काळ हा चॅप्टर वाचत आहे ना, तर तेव्हा काय करा माहितीये का, काळावरचे प्रश्न सॉल्व्ह करा. आणि त्या काळावरच्या प्रश्नानंतर ते प्रश्न तुम्हाला सांगतात की तुला कोणता काळ जमतो आणि कोणता काळ जमत नाही. मग हे पहा, काळ हा चॅप्टर झाला, त्याचे प्रकार झाले, त्या प्रकारामध्ये काय सांगा उपप्रकार म्हणा, त्या उपप्रकारापैकी कोणता उपप्रकार परीक्षेला आला तर तुम्हाला तो जमत नाही हे कोण सांगते सांगा, काळ सांगते. आणि तिथून अभ्यास करा, त्याचा अभ्यास करा. जेवढे काही आपले कच्चे दुवे आहे ते सगळे क्लिअर करा, आणि ते सगळे क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की तुमचा नक्कीच काय होईल माहित आहे का, स्कोर वाढल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. समजा मला एक पुन्हा उदाहरण, हे लक्षात घ्या, मॅथमॅटिक्सचं आपण जर समजा एक्झाम्पल घेतो म्हटलं तर इथे काय आहे माहितीये का, सरळ व्याज, हे लक्षात घ्या, सरळ व्याज. आता सरळ व्याजामध्ये आपण जर पाहतो म्हटलं, जर समजा 25 ते 30 प्रकार आहे, लक्षात घ्या विद्यार्थ्यांचा भ्रम कसा होतो, विद्यार्थ्यांचा गैरसमज कसा होतो ते लक्षात घ्या. इथे सरळ व्याजामध्ये आपण 25 ते 30 प्रकार बघितल्याच्या नंतर काय होते माहित आहे, आपल्याला काय वाटतं की मला संपूर्ण सरळ व्याज चॅप्टरच येते बा, असं त्याला वाटते की मला पूर्ण चॅप्टर येतो. पण लक्षात घ्या, त्याला काही 5, 7, 8, 9 प्रकार येतात, आणि त्याच्या पलीकडला प्रकार जर समजा परीक्षेत आला तर तेव्हा ते काय सांगा त्याचं चूक होते, चुकते, बरोबर आहे. मग मला सांगायचं आहे की तुम्ही सरळ व्याजामध्ये आपल्याला कोणता प्रकार आला तर येत नाहीये तो समजून घ्या, चक्रवाढ व्याजामध्ये कोणता प्रकार आला तो आपल्याला परीक्षेत जमत नाहीये तो समजून घ्या. लक्षात घ्या, काळ काम वेग आपण पाहत असताना कोणत्या प्रकारचं गणित पोलीस, आता लक्षात घ्या, म्हणजे प्रश्न पत्रिका सोडवल्याच्या नंतर चुका लिहून काढा दादा, शिकणे ही प्रक्रिया जी असते ना, ती प्रक्रिया चुकेतून शिकणे हा मुद्दा असतो, चुकेतून शिकावं लागतं आपल्याला. आणि लक्षात घ्या, असे प्रत्येक विषयाचे तुमचे 3-3, 4-4 प्रश्न जर चुकत असतील तर हे 3 गुणिले 4 तर हे 12-13 प्रश्न तुम्हाला काय सांगा लिस्ट मध्ये तुमचं नाव ठेवण्यास काय म्हणून सांगा मदत करतात, लिस्ट मध्ये नाव ठेवण्याचे तुमचे 12-13 प्रश्न तुम्हाला मदत करतात. शेकडेवारी मधला कोणता प्रकार आपल्याला जमत नाही आहे, लसावी मसावी मधला कोणता चुकत आहे, नफा तोटा मधला कोणता चुकत आहे, ते न येणारे त्याच्यावर वर्क करा, त्याच्यावर काम करा, हे लक्षात घ्या. सारखं सारखं आपण काय करतो, प्रत्येक वेळेस काय म्हणून सांगा भरती निघते, आपण भरतीचा फॉर्म भरतो, गेल्या वर्षी जेवढं धावलो तेवढंच धावतो, आणि गेल्या वर्षी जेवढे आपल्याला काय सांगा मार्क्स मिळाले तेवढेच आपल्याला बऱ्याचदा मिळत असते. मग आता तुम्ही सांगा
की आपण गेले वेळेस धावताना काय चुका केल्या, त्याच्यानंतर लांब उडी मारताना काय चुका केल्या, आपण पुलअप्स मारताना काय चुका केल्या, तर तशा चुका टाळायच्या आणि ते प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला काय सांगा सर्वच्या सर्व क्लिअर होत असतं हे तुम्ही इथं काय म्हणजे सांगा लक्षात घ्या असं आपण पाहू. तर काही प्रश्न तुम्हाला एक दोन बीजगणिताचे असतात, काही एक दोन भूमितीचे असतात, महत्वाचे म्हणजे अंकगणित आणि काय म्हणजे सांगा बुद्धिमत्ता चाचणी ह्याच्यावर 50 प्रश्न तुम्हाला असतात असं आपण गृहित धरू. तर तुमचा कोणताही विषय असू द्या, बरोबर आहे, तुमचा कोणताही विषय असू द्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता मी तुम्हाला काय म्हणून सांगा एक क्रमानं सांगतो, लक्षात घ्या. जे पोरं काय म्हणून सांगा एक वर्षापासून दोन वर्षापासून काय सांगा एक एक दोन दोन किंवा जास्त वर्षापासून तयारी करत आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आताच्या आता तुम्ही हातात कोणतीही झालेली काय करा सांगा प्रश्नपत्रिका घ्या, लक्षात घ्या, आणि ती प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून पहा. प्रश्नपत्रिका सोडवल्याबरोबर तुम्हाला कळते की आपल्याला काय येत नाही आहे. प्रश्नपत्रिका हातात आल्याबरोबर तुम्हाला कळते की आपल्याला काय येत नाही आहे, समजत आहे. मग आता जे येत नाही आहे ते तुम्ही काय सांगा लिहून काढा, जे येत नाही आहे दादा ते लिहून काढा आणि जे येत नाही आहे त्याचा अभ्यास करा, समजत आहे का, त्याचा अभ्यास करा आणि जे येत नाही आहे ते आपल्याला कसं येईल त्याच्यावर विचार करा, ते समजून घ्या, ते शिक्षकांकडून समजून घ्या, लक्षात घ्या, युट्यूब कडून काय म्हणून सांगा युट्यूब वरून पहा. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मग आपल्याला जे पहिल्यांदा आपले 22 बरोबर यायचे आता 2 जर बरोबर आले, 22 नंतरचे 2 जर बरोबर आले तर असे आपले 24 झाले आणि असे चारही विषयातले 2 2 म्हटलं तर आपले 8-10 मार्क काय सांगा प्लस होईल. म्हणजे मग गेल्या वर्षी जर तो 82 असेल तर आता काय म्हणून सांगा 92-93 होईल. तर हा महत्वाचा मुद्दा आहे या स्ट्रॅटेजी मधला. तुम्हाला सांगतो या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि स्वमूल्यमापन करणे ह्याच्या शिवाय कोणताही पर्याय नाही, लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका नुसत्या सोडवून द्यायच्या नसतात, प्रश्नपत्रिका नुसत्या सोडवून काय म्हणून सांगा सोडून द्यायच्या नसतात, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं काय सांगा स्वमूल्यमापन करणं अत्यंत जरुरी आहे. जर समजा तुम्ही स्वतःचं स्वमूल्यमापन करत नसाल तर ती सुद्धा एक मोठी काय सांगा अडचण ठरू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला की आपल्या अकॅडमीमध्ये लक्षात घ्या युनिक अकॅडमी यवतमाळ मध्ये दर रविवारी 10 वाजता, दर रविवारी केव्हा सर, तर दर काय म्हणून सांगा रविवारी, लक्षात घ्या, दर रविवारी किती वाजता तर आपण असं कन्सिडर करू काय म्हणून सांगा 10 वाजता, दर रविवारी 10 वाजता पोलीस भरती सराव पेपर मोफत असतो, पोलीस भरती सराव पेपर काय म्हणून सांगा फ्री असतो. तर तुम्ही कितीही लोक या त्या सर्वांना हा पोलीस भरती सराव पेपर काय सांगा मोफत असतो दर रविवारी 10 वाजता. आणि त्याच्यामध्ये आपण जर समजा बघतो म्हटलं तर तो पेपरचा पॅटर्नही काय असतो जसा मी आतापर्यंत तुम्हाला समजून सांगितला त्याच्यानुसार तो पॅटर्न कसा राहील हे मी तुम्हाला सांगतो, पहा लक्षात घ्या. आणि इथे बघत असताना तर हे बघा, आता जर समजा आपण हे पोलीस भरतीचा पेपर जर बघतो म्हटलं जो आज झालाय आज सकाळी किती वाजता म्हणून सांगा 10 वाजता झालाय, तर हे लक्षात घ्या हा तो पेपर आहे मित्रांनो. जसं तुमचा काय सांगा डिपार्टमेंट पेपर घेते तर तसा ऍज इट इज पेपर आपण या ठिकाणी काय सांगा घेत असतो, सर्व विद्यार्थ्यांना फ्री असतो आणि हा पेपर आपल्याकडे दर रविवारी होत असतो. तर ह्या पेपरच्या सेकंड पेजवर मी मुद्दामून हे सेट केलेलं आहे की ह्या ठिकाणी काय सांगा स्वमूल्यमापन आराखडा दिलेला आहे, स्वमूल्यमापन. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणून सांगा तुमचं स्वतःचं मूल्यमापन करता येईल, चुकले किती बरोबर किती हे सगळ्याच्या सगळं काय सांगा ह्या ठिकाणी बघता येईल, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहतो म्हटलं तर इथून काय सांगा प्रश्न सुरू झालेले आहेत आणि असे आयोगाच्या पद्धतीनं सर्वच्या सर्व प्रश्न ह्या ठिकाणी आपण काय सांगा ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असा तुमचा हा जो पेपर आहे तो किती प्रश्नांचा, तर 100 प्रश्न याच्यामध्ये जे तुमच्या पोलीस भरतीला आहे तर ते तसेच्या तसे ऍज इट इज 100 प्रश्न याच्यामध्ये असते. आणि हा जो पेपर असतो काय सांगा तो फ्री असतो. आणि एवढंच नाही ह्या 100 प्रश्नांचं तुम्हाला काय म्हणून सांगा छापील सोल्युशन मिळतं, लक्षात घ्या. कसं सोल्युशन सर म्हणाल, तर काय सांगा छापील सोल्युशन मिळतं जसंच्या तसं. हे पहा इकडे आपण बघत आहोत तर इथे समजून घ्या पहिल्यांदा काय आहे. तर हे झालं सोल्युशन. आता हे आमचं कितव्या पेपरचं आहे तर पेपर क्रमांक 9 सोल्युशन दिलेलं आहे. इवन सगळ्या जीकेचं सोल्युशन, मराठीच्या प्रश्नाचं सोल्युशन आणि गणित बुद्धिमत्ता ह्याही प्रश्नाचं सोल्युशन या ठिकाणी मिळतं, हे लक्षात घ्या. हे प्रश्न पहिला
इथं सोल्युशन सुरू झालेलं आहे. गणित सुद्धा आपले छापील पद्धतीने काय सांगा सोडवून दिलेले आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पेपर फ्री मिळेल आणि हे सोल्युशन सुद्धा फ्री मिळेल. घरी गेल्याच्या नंतर अजिबात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नसणार आहे आणि आपलं चुकलेलं गणित आपल्याला तशा प्रकारचं गणित पुन्हा कसं सोडवायचं हे सुद्धा तुम्हाला काय सांगा कंटिन्यू करता येईल. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती आणि सर्व परीक्षांच्या संदर्भात काहीही जर समजा तुम्हाला समस्या असल्या, लक्षात घ्या, कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणती जर समस्या असेल तर मला माझ्या या नंबरवर काय म्हणून सांगा, कॉल करा. लक्षात घ्या, मला तुम्ही केव्हाही कॉल करू शकता, विचारू शकता की सर अशा अशा प्रकारची काय म्हणून सांगा समस्या आहे, आम्हाला हा हा मुद्दा काय म्हणून सांगा कसा करायचा. हा नंबर आहे माझा 9657779495 आणि धन्यवाद.